जय गजानन, श्री गजानन। हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर दर गुरुवारचे मी गजानन माऊलींच्या मंदिरातले व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतच असते। तर आजही आम्ही गुरुवारी मंदिरामध्ये गेलो आणि भरपूर अशी गर्दी असतेच आणि रांगेत उभं होतो, तितक्यात तिथले जे ठाकूर दादा आहेत ते आमच्यासमोर येऊन उभे राहिले आणि आम्हाला म्हटले चला एक मिनिट, तुमच्याकडे काम आहे महत्त्वाचं। म्हटलं नेमकं यांना काय काम असेल महत्त्वाचं। तर आम्ही तिकडे त्यांच्याकडे गेलो आणि ते म्हटले की आजची आरती तुमच्या हाताची। अरे वा, आम्हाला तर खरंच खूप आनंद झाला, कारण आमच्या मनातही नव्हतं की माऊलींची आरती आज आमच्या हाताने होईल म्हणून। आणि मग मला तर खरंच खूप म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला। आधी आरती, गणपती बाप्पाची आरती, नंतर गजानन माऊलींची आरती, नंतर मंत्रपुष्पांजली आणि नंतर अर्थातच बावन्नी। आणि त्याच्यानंतर दर गुरुवारी इथे प्रसाद असतो, पिठलं आणि पोळीचा। तो प्रसाद जवळजवळ सगळेच भाविक घेतातच आणि इथला प्रसाद कधीही कमी पडत नाही। कितीही भाविक आले तरीसुद्धा तिथे प्रसाद हा असतोच। आणि त्याच्यानंतर अर्थातच भजन, दर गुरुवारी आम्ही भरपूर असे भजन म्हणत असतो आणि खरंच आनंद घेत असतो। गजानन महाराजांचा अनुभव भरपूर भाविकांना आला आहे, इथे भरपूर असे भाविक येत असतात आणि त्यांचे अनुभवसुद्धा सांगतात। तर त्या अनुभवामधून समजतं की माऊलींचा अनुभव खरंच किती लोकांना आली, भरपूर अशी प्रचिती आलेली आहे। आज कोणत्या रूपात माऊली आपल्यासमोर येऊन उभी राहतील हे सांगू शकत नाही। आम्हालाही भरपूर असे अनुभव आलेले आहेत। मी माझ्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये तुमच्याबरोबर अनुभव शेअर करत।